आज आपण आपला पिंड ज्यावर पोचला जातो त्या अन्नाविषयी आपण पाहणार आहोत. ह्या लग्नाच्या पंगती वगैरे ज्या बसतात बफेबद्दल बोलत नाही मी. पंक्तीमध्ये बसून खाली बसून जेवण पूर्वी करायचे, आता काही ठिकाणी असते भंडाऱ्यामध्ये विशेषतः हे जाणवते. तेव्हा या पंक्तीमध्ये सुरुवातीला श्लोक म्हटला जातो. त्यापैकी जे एक श्लोक ज्यामध्ये या अन्नाचं महत्व सांगितलेलं आहे, श्लोक असा आहे बा, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज होन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. त्या असा तो अभंग आहे, म्हणजे तोंडामध्ये घास घेताना श्रीहरीचं नाव घ्या. आणि श्रीहरीचं नाव जर घेतलं तर सहजपणे हे हवन कार्य केल्यासारखं होते, यज्ञामध्ये आहुती टाकतात, हवन देतात, जे आपण पुण्यकर्म समजतो तेव्हा यज्ञामध्ये आहुती टाकण्याचं हवन केल्याचं जे पुण्य आहे ते पुण्य आपल्याला लाभते. थोडक्यात या ठिकाणी असं म्हणायचं आहे त्यांना की जेव्हा आपण जेवण करायला बसतो त्या जेवण करायला बसल्यानंतर मन कसं प्रसन्न असलं पाहिजे, वादविवाद विनाकारांच्या डोक्यामधल्या वेगवेगळ्या गोष्टी ह्या बाजूला सारल्या पाहिजे आणि प्रसन्न मनानं स्वच्छ वातावरणामध्ये शक्यतोवर जेवायला बसलं पाहिजे, असं या ठिकाणी अभिप्रेत आहे. आणि जेवताना जर मन प्रसन्न असेल तर पाचक रस चांगले स्त्रवतात हे सिद्ध झालेलं आहे. त्याचबरोबर लाळ ग्रंथीमधून लाळ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रवली जाते आणि तोंडामध्येच अन्नाचं पचन सुरू होते. आणि म्हणून प्रसन्न मनानं जेवण करा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, जीवनाला जीवन देण्याचं काम अन्न करते. इथे ईश्वराशी तुलना अन्नाची केलेली आहे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, म्हणजे जीवनाला जीवन देण्याचं काम अन्न करते. जीवन आपल्याला जिवंत ठेवण्याचं कार्य अन्न करते. अन्नामुळे आपण जिवंत राहतो, अन्नावर आपला देह पोचला जातो. आणि म्हणून अन्नाला पूर्ण ब्रह्म असं म्हटलेलं आहे. ईश्वराची उपमा या ठिकाणी अन्नाला दिलेली आहे. आणि म्हणूनच अन्न वाया घालवू नये हे सर्वात महत्वाचं आहे. अन्न वाया घालवू नका, लागेल तेवढं ताटात घ्या एवढंच नाही तर अन्न जास्तीचं खाऊ सुद्धा नका. जेवढं आवश्यक आहे तेवढंच अन्न ग्रहण केलं पाहिजे, नाहीतर म्हणजे गरज नसताना जर आपण खात बसलो तर ते सुद्धा चुकीचं होते. मित्रांनो, पाहिजे तेवढंच अन्न ग्रहण केलं पाहिजे. अन्न जास्ती खाऊ नये, कमी सुद्धा खाऊ नये. पुढे असं म्हटलेलं आहे, उदर भरण हे जा निजे यज्ञ कर्म. फक्त पोट भरण्याचं साधन अन्न नाही, जिभेला स्वाद मिळतो पोट भरल्याचं समाधान मिळते एवढंच समजायचं नाही, तर अन्न ग्रह आपलं जेवण हे यज्ञ कर्म आहे असं समजून ते करायचं आहे. आपल्याला अतिशय चांगलं काम आपण करतोय, पुण्याचं काम आपण करतोय, आपल्या जीवनासाठी आपण काहीतरी कार्य करतो हे आपण समजायचं आणि अन्न ग्रहण करायचं आहे. याचं कारणच असं आहे की अन्न हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या आहारामध्ये काय काय असलं पाहिजे तर आपला आहार हा संतुलित असला पाहिजे असं म्हटलं पाहिजे. आता संतुलित असला पाहिजे आहार असं सर्वच म्हणतात, मग संतुलित आहारात काय काय असते तर संतुलित आहारामध्ये अन्नाचे जे सर्व घटक आहेत, पोषण द्रव्ये ज्यावर जीवाचं पोषण होते, आपल्या शरीराचं पोषण होते, ते पोषक द्रव्ये. हे पोषक द्रव्ये कोणते आहेत तर कार्बोदक, मेद, प्रथिने, जीवनसत्वे, क्षार, तंतू म्हणजे फायबर ज्याला आपण म्हणतो ते, आणि पाणीसुद्धा या पोषक द्रव्यामध्ये घेतलेलं आहे. जेच कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स अँड वॉटर
हे न्यूट्रिएंट्स आहेत, पोषक द्रव्ये, आणि योग्य प्रमाणामध्ये योग्य वेळेवर आपल्या आहारामध्ये ते समाविष्टच केले गेले पाहिजे, ज्याला आपण संतुलित आहार म्हणतो. योग्य प्रमाणामध्ये सर्व घटक आपल्या आहारामध्ये असले पाहिजे, म्हणजे शरीराचं पोषण योग्यरित्या येऊ शकते. आणि योग्यरित्या जर शरीराचं पोषण झालं तर काय होते, शरीराची निरनिराळी जी कार्य आहेत ती सुरळीतपणे पार पडतात. कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा, आणि ही ऊर्जा सुद्धा आपल्याला अन्नामधूनच मिळते. दोन तीन दिवस खाल्लं नाही तुम्ही आणि तुम्हाला सांगितलं की हे 5 किलोच, फक्त 5 किलो, 5 किलो वजन आहे, हे वजन घे आणि 1 किलोमीटर चालत जा. तुम्हाला वाटेल याला काय मारू आणि काय नाही, परंतु ते मारता येणार नाही, कारण त्याच्यासाठी ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये नाही. 3 दिवस जर अजिबातही काही खाल्लं नाही तर जे कार्य करण्याची जी क्षमता असते ती ऊर्जा प्रदान करण्याचं काम, देण्याचं काम हे अन्न करत असते. अन्नामधूनही ऊर्जा आपल्याला मिळत असते. डॅमेज कंट्रोल करण्याचं काम अन्न करते. शरीरामध्ये निरनिराळी कार्य करत असताना निरनिराळ्या अवयवांना क्षती पोहोचते, हानी पोहोचते, काही रोगामध्ये हानी होते, आणि त्यामुळे डॅमेज जे होते, डॅमेज किंवा हानी क्षती जी होते ती भरून काढण्याचं काम, शरीराची झीज भरून काढण्याचं काम हे अन्नातील काही घटकांमुळेच होत असते. चयापचय क्रियांचा वेग व्यवस्थित राहतो, त्या सुरळीत सुरू राहतात. चय आणि अपचय क्रिया, शरीराची योग्य वाढ होण्यासाठी अन्नाची गरज असते. त्याचबरोबर मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुद्धा अन्नाची गरज असते. चांगलं अन्न जर आपल्याला आवडतं अन्न जर खायला मिळालं तर मनावरचा ताण निघून जातो, मानसिक आरोग्य चांगलं राहते. त्याचबरोबर रोगप्रतिकार क्षमता वाढण्यासाठी सुद्धा अन्नाची गरज असते, आणि रोगप्रतिकार क्षमता वाढण्यासाठी संतुलित आहाराची गरज असते, आणि रोगप्रतिकार क्षमतेमुळे निरनिराळ्या रोगांशी लढण्याची ताकद आपल्या शरीरामुळे येते. रोगांपासून आपण आपलं शरीर दूर ठेवू शकतो. तेव्हा हे अन्नाचे फायदे आपल्याला सांगता येतील. मग आता संतुलित आहार म्हणजे काय, काय खावं काय खाऊ नये, ह्या प्रत्येक टप्पा आपण पाहणार आहोत. कुपोषण, कुपोषण जसं कमी खाण्यामुळे, कमी अन्न घटक मिळाल्यामुळे कुपोषण होते, तसंच ओव्हर न्यूट्रिशन, जास्त अन्न शरीरात घेतल्यामुळे सुद्धा कुपोषण होत असते. म्हणून कुपोषण हे 2 प्रकारचं आहे मित्रांनो. हे कुपोषण सुद्धा टाळणं आवश्यक आहे. अति खाऊ नये, म्हणजे अति तेथे माती आपण म्हणतो, अति खाऊ नये. त्याचप्रमाणे कमी खाल्ल्यानं सुद्धा मग कुपोषण होते, हे सुद्धा टाळणं आवश्यक आहे. त्याचबरोबर खूप गोड खाणं हे सुद्धा हानिकारक आहे. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, पोषक द्रव्य कोणते मी तुम्हाला सांगितले, ते कशामधून आपल्याला मिळतात, त्याचं प्रमाण काय असावं, प्रत्येकासाठी जो आहार आहे तो प्रत्येकासाठी आहार हा वेगवेगळा असतो, प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगळी असते. एखाद्यानं म्हटलं की हा चार्ट आहे आणि हा चार्ट सर्वांना चालतो, असंच खाल्लं पाहिजे, एवढंच खाल्लं पाहिजे, तर ते सत्य नाही. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, तसंच प्रत्येकाचं आरोग्य वेगळं असते. कोणताच आहार सर्वांसाठी परफेक्ट असू शकत नाही, आणि म्हणून आपलं आरोग्य पाहून आहार ठरवणं गरजेचं असते. आणि पुढच्या भागामध्ये आपण या अन्नाचे प्रकार जे आहेत त्या अन्नाच्या प्रकाराविषयी पाहू, जे संतुलित आहारामध्ये आपल्या समाविष्ट असले पाहिजे, आणि हे अन्न प्रकार कशामधून आपल्याला कोणते अन्न घटक मिळू शकतात ते सुद्धा पुढच्या भागामधून आपण पाहू. तेव्हा परत एकदा म्हणतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, समज अहोमध्ये नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जा निजे यज्ञ कर्म. तेव्हा हे यज्ञ कर्म म्हणून अन्न ग्रहण करायचं आहे, काहीतरी खायचं म्हणून खायचं नाही, निवड पोट भरण्यासाठी खायचं नाही, तर आपला जो देह आहे हा देह पोषण्यासाठी, त्याचं चांगलं पोषण होण्यासाठी आपल्याला अन्न ग्रहण करायचं आहे. तेव्हा ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची, आणि अन्नाचं महत्त्व समजून घ्यायचं, अन्नाचे घटक समजून घ्यायचे. हा भाग विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुद्धा आहे, विद्यार्थ्यांनी सुद्धा हा भाग पाहायला हरकत नाही. तेव्हा पुढच्या भागामध्ये आपण अन्नाचे घटक कोणते आणि ते कशामधून आपल्याला उपलब्ध होऊ शकतात याविषयी पाहू.